मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल रद्द करण्याबाबतीत चालू असलेले खटाटोप आणि त्यावर अभियोगितधारकांची मते यावर घेणार आहोत आपण आढावा. तत्पूर्वी संस्था चालकांचा काय खटाटोप आहे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेला, एकदा पुन्हा त्याचा आपण आढावा घेऊया. औरंगाबादची बातमी आहे. शिक्षक भरतीत पहिल्या टप्प्यातील शिक्षक रुजू झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. तत्कालीन सरकारने घोषणा केलेल्या 12,000 शिक्षक भरतीचे काय, असा प्रश्न DTET BEd धारकांना पडला. त्यातच आता पवित्र प्रणालीस रद्द करण्याचा खटाटोप संस्था चालकांकडून केला जातो आहे. त्यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी ही पद्धत बंद करण्याची मागणी केली. संस्था चालकांचा या खटाटोपाला बेरोजगार उमेदवारांनी कडाडून विरोध केल्याचे चित्र आहे. राज्यात 2010 नंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया झालेली नाही. त्यानंतर पवित्र प्रणालीद्वारे शासकीय, खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु याला मूर्त रूप मिळाले असले तरी अर्धवट प्रक्रिया झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5,822 जागांवर शिक्षक भरतीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासून संस्था चालकांचा विरोध असल्याने काही दिवस कोर्टात अडकलेली प्रक्रिया मार्गी लागली. त्याच दरम्यान निवडणुकांच्यामुळे प्रक्रिया ही अडखळली होती. नवीन सरकार स्थापन झाले, परंतु दुसऱ्या टप्प्यातील भरतीची प्रक्रिया कधी, असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्यात आली. खाजगी संस्थांवरील मुलाखत यादी तयार आहे. आता ही प्रक्रियाच रद्द करण्याचा खटाटोप सुरू असल्याचे कळते. त्यामुळे TET उत्तीर्ण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भरती प्रक्रियेत संस्था चालकांचा हस्तक्षेप, त्याचबरोबर गैरप्रकार थांबविण्यासाठी ही प्रणाली आणली होती. आता तीच बंद करून पुन्हा भरती प्रक्रिया करण्याची मागणी संस्था चालकांमधून होत आहे. शिक्षक आमदारांचेच पत्र मिळालेले आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी जयंत पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये पवित्र प्रणाली रद्द करून शिक्षक भरती सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या मागणीमुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारची मागणी चुकीची असून संस्था चालकांच्या मनमानीला खतपाणी घालणारी आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी करणार असल्याचे उमेदवारांनी मटाला सांगितले आहे. मित्रांनो, हे झालं काही राजकारणी किंवा संस्था चालकांचं मत. आता यावर अभियोगधारकांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांची मते काय आहेत, ती घेऊयात जाणून. दीपक जगताप सर म्हणतात की पवित्र पोर्टल बंद करा, झालेच पाहिजे, बिनकामाचे पवित्र घोटाळा आहे हा. त्यानंतर शरद कांबळे सर म्हणतात की पवित्र पोर्टल बंद करा, या पोर्टलने नीट भरती होत नाही, 2 वर्ष झाले तरी अद्याप भरती झालेली नाही. चंद्रशेखर भरोसे सरांचं म्हणणं आहे की पवित्र बंद झाल्यास अभियोगधारक मुले पूर्णपणे बर्बाद होतील, पोर्टलने फक्त स्पीड घेणे आवश्यक आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, हरामखोर राजकारण कोणीही करू नये, सर्व गरीब मुलांना खाजगी संस्थेत खरा न्याय फक्त पवित्रच देऊ शकते. त्यानंतर साहिल वाळडे सर म्हणतात की पवित्र पोर्टल बंद करा आणि अगोदर जसे पैसे देऊन बिनडोक्याचे शिक्षण भरत होते तसे शिक्षक भरा, गरीब मुले शिक्षक झालेच नाही पाहिजे. इंद्रजित कुंभार सरांचं म्हणणं आहे की पवित्र पोर्टल बंद करा म्हणणारे टीचर होण्याच्या लायकीचे नाही, क्वालिटी नाही, सो बंद करा म्हणतात. मनीषा मॅडम म्हणतात की पोर्टल बंद जरी केले तरी लवकर भरती करा म्हणाव काय, हे पण बंद करून भरतीच बंद करायची आहे, अतिरिक्त शिक्षक आहेत अगोदरच. त्यानंतर शरद कांबळे सरांचं म्हणणं आहे की पोर्टल सुरू होऊन 2 वर्ष झाले तरी सगळ्या गावाला सांगून बसलो आहे, आम्हाला आता जॉब मिळणार आहे, सगळे लोक आम्हाला येता जाता विचारत आहेत, लोकांना काय सांगायचे, शासनाचा गैरकारभार, सरकारने जनाची नाही तर मनाची बाळ गावी आणि तातडीने पोर्टल बंद करावे. सूरज भगत सर म्हणतात की पवित्र पोर्टल बंद केल्यास सर्व विद्यार्थी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हे शासनाने लक्षात घ्यावे, संस्था चालकांना पुन्हा मनमानी करता येत नाही, पैशाने जागा भरता येत नाही, हेच याच्यामधून दिसत आहे. तेजश्री पाटील मॅडम म्हणतात की पवित्र पोर्टल बंद झाले तर लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होईल, याला जबाबदार शासनच राहील, आहे ते पोर्टल पूर्ण करून घ्यावे एवढी आशा लावून आता निराशा कशी करावं वाटते यांना कॅन्डिडेटचा विचार करावा. शबिना मॅडमचं मत आहे की पवित्र पोर्टल बंद होना चाहिए, सिर्फ हम लोग वहाँ जाकर विरोध नहीं कर सकते, आपकी चैनल से विरोध तो कर सकते हैं. प्रभुदास सरांचं मत आहे की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो, यामुळे त्या बंद झालं पाहिजेत, अजिबात पवित्र आणि पारदर्शक नाही.
बद्री आडे सरांचं मत आहे की विक्रम काळे यांनी अशी मागणी करायला पाहिजे होती की विथ इंटरव्ह्यूच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूने भरायला पाहिजे असा प्रश्न उपस्थित का केला नाही, कारण शिक्षण संस्थेचे ठेकेदार आहेत. भाऊ तुम्ही काही केलं तरी सोसायटीवाले विदाऊट पैसे घेऊन तुम्हाला घेणार नाही, हे एक काळ्या दगडावरची रेष आहे असं म्हणणं आहे आर्यन राजे सरांचं. प्रांजली मॅडम यांचं मत आहे की पोर्टल छान आहे पण खूप वेळखाऊ आहे, काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. मानसिक हुरहुर महिनोमहिने सुरू आहे, एज लिमिट पण होत आहे, एकच भरती 3 वर्षे सुरू राहिली आहे, कुणाला दोष द्यावा, फक्त परीक्षा देत राहा म्हातारे होईपर्यंत. मित्रांनो अशी एक वेगवेगळी मते अभियोग्यताधारकांची ह्या पवित्र पोर्टलच्या बंदच्या बाबतीत. मित्रांनो ही जी भरती आहे ही भरती अशी सुरू राहणार आहे, ही भरती पूर्ण झाल्याशिवाय पोर्टलला काहीही होणार नाही आहे. धन्यवाद मित्रांनो.